यशवंत जाधवांकडून ही मालमत्ता खरेदी झालेली आहे. त्यांच्या घराबाहेरून आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी मेघा कुचिक यांनी. शिवसेना नेते आणि स्टँडिंग कमिटीचे 5 वर्ष चेअरमन असलेल्या यशवंत जाधव यांच्या घरावर आणि इतरही काही ठिकाणी त्यांच्याशी संबंधित आयकर विभागानं काही दिवसांपूर्वी धाडी टाकलेल्या होत्या आणि या धाडीमध्ये जवळपास 38 बेनामी स्थावर मालमत्ता त्यांनी जमा केल्याची माहिती, अधिकृत माहिती सेंट्रल एजन्सीकडनं Zee24 तासच्या हाती आलेली आहे. Zee24 तासच्या आधी हाती ही अधिकृत कागदपत्रं लागलेली आहेत आणि या प्रकरणाबाबत यशवंत जाधव यांना हर तऱ्हेनं संपर्क करण्याचा प्रयत्न झी मीडियानं केला, मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही आहे. त्यांना मोबाईलवर आम्ही कॉन्टॅक्ट केले, त्यांच्या लँडलाईनवर आम्ही कॉन्टॅक्ट केले, त्यांना मेसेजेस टाकले, त्यांना व्हॉट्सअप केला, मात्र तरीही ते उपलब्ध होऊ शकले नाही. अखेर त्यांच्या घरी आमचा प्रतिनिधी पोहोचला, तरीही ते उपलब्ध होऊ शकले नाही. त्यांचे जे पिए आहेत पिंगळे, त्यांना मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या पिएला देखील मेसेजेस आणि व्हॉट्सअपवर द्वारे आम्ही मेसेज केला, मात्र तरीही ते प्रतिक्रियेसाठी उपलब्ध होऊ शकले नाहीत. अखेर त्यांच्या घराबाहेरून आम्ही हे वृत्त देण्याचा प्रयत्न केला, मात्र तिथेही यशवंत जाधव यांच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला हटकलं. इथे कोणत्याही प्रकारचं रेकॉर्डिंग करायचं नाही अशा दादागिरीच्या भाषेत आम्हाला तिथे हटकण्यात आलं आणि त्यामुळे त्यांच्या घराच्या दूरवर आता आम्ही इथे आलेलो आहोत. इथे दहीहंडीचा जो चौक आहे तिथनं आम्ही तुम्हाला ही बातमी सांगत आहोत. या संपूर्ण प्रकरणाची अधिकृत जी कागदपत्रं आहेत किंवा माहिती आहे ती सेंट्रल एजन्सीकडनं Zee24 तासच्या हाती लागलेली आहेत आणि झी मीडियानं त्यांना त्यांच्या प्रतिक्रियेसाठी प्रत्येक पद्धतीनं संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र ते शेवटपर्यंत प्रतिक्रियेसाठी काही उपलब्ध होऊ शकले नाहीत. व्हिडिओ जर्नलिस्ट धीरज चिपकरसह मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई. लाल मातीतली कुस्ती म्हणजे Zee24.